तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. पोटनिवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल झालेत. विधानसभेसाठी भोकरमधून 144 जण रिंगणात आहेत तर एकूण 167 अर्ज दाखल झालेत. नांदेड उत्तरमधून 81 जण रिंगणात आहेत आणि 97 अर्ज दाखल झालेले आहेत. तर हदगावमधून 66 जण रिंगणात आहेत आणि त्यासाठी 88 अर्ज दाखल करण्यात आले. नांदेड दक्षिणमधून 56 जण रिंगणात आहेत आणि 73 अर्ज दाखल झाले. तर देगलूरमधून 43 जण रिंगणात आहेत आणि 60 अर्ज दाखल करण्यात आले. तर लोहा मतदारसंघातून 35 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी 54 अर्ज दाखल केलेले आहेत. तर नायगावमधून 35 जण रिंगणात आहेत आणि 48 अर्ज त्यांनी दाखल केले. तर किनवटमधून 31 जण रिंगणात आहेत आणि त्यांनी 45 अर्ज दाखल केले आहेत. तर मुखेडमधून 24 जण रिंगणात आहेत आणि 35 अर्ज त्यांनी दाखल केल्याचं दिसून येत आहे. नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या ठिकाणी एकूण 41 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती आहे. तर विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो लोहामधून 35 जण रिंगणात आहेत आणि 54 अर्ज त्यांनी दाखल केल्याचं दिसतंय. तर नांदेडमधील ही निवडणूक इंटरेस्टिंग होणार असं दिसतंय. या ठिकाणी विधानसभेसाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळतं. उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे आता 4 तारखेपर्यंत नेमके किती उमेदवार टिकून राहतात आणि एकेका जागेसाठी किती जण मैदानात असणार तेही बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.